मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यामध्ये. अतिशय कमी वयामध्ये या युवकांनी आज एक पशुखाद्य निर्मिती उद्योग चालू केलेला आहे. तर त्यांचा आपण परिचय करून घेऊया आणि कशा पद्धतीने त्यांनी हा व्यवसाय चालू केला आहे आणि काय त्यांना आपल्या मशीनबद्दल फीडबॅक आहे तेही आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मी सौरभ भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार, मी सौरभ पांडुरंग पवार, राहणार सातारा. आणि संभाजी सूर्यवंशी, राहणार सातारा. दोघात चालू केले पाटणामध्ये. ओके ओके, चालेल. आता हा प्लांट जो तुम्ही चालू केला, तर हा म्हणजे तुम्ही नवीन, आता जे काही नवीन युवक आहे, तुमचं मला एकदा वय सांगा. सौरभ सर, तुमचं वय 22 वर्ष सौरभ सरांचं वय आहे आणि संभाजी सर तुमचं 25. संभाजी सरांचं वय फक्त 25 वर्ष आहे. 22 आणि 25 वयोगटातील मुलगा जर आज तुम्ही बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, या वयामधील 50% युवक हा वेगळ्या मार्गाने जातोय. तर या युवकांचं खरंच अभिनंदन आहे, कौतुक कराल तेवढं कमी आहे. एवढ्या कमी वयामध्ये या युवकांनी हा मोठा पाऊल घेतलेला आहे. तर त्यांना या व्यवसायाबद्दल कशी माहिती भेटली आणि त्यांनी का हा व्यवसाय चालू केला, तर आपण त्यांना विचारूया. सर, काय सांगाल तुम्ही, का हा व्यवसाय चालू केला आणि कसा चालू केलाय? सर्वप्रथम काहीतरी नवीन उद्योग करायचं हे पहिल्यापासून डोक्यात होतं. त्यातल्या त्यात जास्त प्रेफरन्स होता तो शेतीपूरक व्यवसायाला. त्यात नंतर आमचे पाटणा संभाजी सूर्यवंशी यांच्या डोक्यात आलं. दोघं लहानपणापासूनच बालमित्र आहे. बालमित्र आहे, मग पहिल्यापासून डोक्यात होतं बाबा काहीतरी आपल्याला उद्योग करायचा पण पार्टनरशिपमध्ये करायचं. मग त्यांना सांगितलं काय संभा आपल्याला असंच आपण शेती पूरक काय व्यवसाय आपल्याला करता येईल का? तो त्या डोक्यात कल्पना होती की आपण गोळी पेंडीचं चालू करूया. म्हणून बरं म्हणलं आपण चालू करूया, आपण मशिनरी वगैरे कुठं काय कसं. तर तो म्हणाला मी बऱ्यापैकी माहिती घेतलेली आहे, 2-3 ठिकाणी फोन पण केला आहे. मग तो याच्या आधी 12 त्याने एकदा फोन केलता, गुजरातला फोन केलता, पुण्यात फोन केला. मग फोन झाल्यानंतर तो म्हणला त्यांच्याकडनं मी माहिती वगैरे कलेक्ट करून घेतली. बरं म्हणलं चल करू. मग ठिकाणी बघितले पण त्यात काय म्हणजे युट्यूबलाच बघत होतो. मग त्यानंतर तुमचा चंद्रकांत जाधव सरांचा व्हिडिओ मला भेटला. भेटल्यानंतर तो पण पार्टनरनंच बघितलेला. तो म्हणला असा असे सर आहे, त्यांना त्यांचा व्हिडिओ बघ. मग व्हिडिओ बघितला, त्यांना फोन केला. फोन केल्यानंतर तुम्ही फोन उचलला, तुम्ही बरोबर सगळी माहिती सांगितली. आणि आमची पहिली अट अशी होती की प्लँटची तुम्हाला आम्ही माम ऍडव्हान्स देऊ, पण पहिल्यांदा आम्हाला टेस्टिंग घेणार आहे. मग आम्ही जेवढ्या 3-4 ठिकाणी आम्ही जेवढ्यांना पण विचारलेलं, त्यांचं प्रत्येकाचं म्हणणं होतं की आम्ही टेस्टिंग काय तुम्हाला देणार नाही. मग आम्ही पहिल्यांदा तुम्हाला फोन लावला तर तुम्ही डायरेक्ट म्हणला टेस्टिंग कधी पण या, पैसे भरा किंवा न भरा. मग आमचं सॅम्पल घेतलं, गेलो कुणाला. मग टेस्टिंग घेतलं, मटेरियल पण आमचं चांगलं होतं, मशीन पण चांगलं होतं, त्यामुळे डेमो पण चांगला आला. त्यात काय अडचण आली नाही. मग सगळं बोलणं वगैरे झालं. सरांनी पण थोडंफार प्राईस मध्ये ऍडजस्टमेंट केली. बरं, बाकीचं कम्पॅरिझन करता त्यांच्या प्राईजनुसार त्यांची मटेरियलची वगैरे क्वालिटी चांगली आहे. आता प्लांट आमचा जोडून 1 आठवडा होऊन गेलाय. 1 आठवड्यानंतर त्यांचा कंपनीचा माणूस आला, म्हणजे डीसीकेचा स्वतः माणूस आला. माणसांनी इन्स्टॉलेशन केलं. थोडंफार कन्स्ट्रक्शन आपल्याला पण करावं लागतंय, जसं हा कट्टा आहे, हा पुढची कट्ट्या कन्स्ट्रक्शन करायला लागते. सर्व काही कंपनी देत नाही आपल्याला, फक्त काय लोकांचं काय आहे त्यांचे इन्स्ट्रुमेंट फक्त आपल्याला भेटले जाते. त्या माणसानं इथं 12 जातीने लक्ष देऊन सगळं आमच्याकडे कन्स्ट्रक्शन करून घेतलं. साहेब पण नंतर 1 आठवड्यानं आलं. 1 आठवड्या त्या माणसानं थांबून आम्हाला जवळजवळ आम्ही साहेबांनी सांगितलं जोपर्यंत तुम्ही सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत त्यांना तुम्ही मटेरियल टेस्टिंग करून घ्या. मग जवळजवळ आम्ही साहेब आता तुम्ही याच्या आधी 1 टन माल त्यांना मी चालवून बघितलं आहे. मशिनीची काय आम्हाला अडचण नाही, मशिनीची क्वालिटी चांगली आहे. ओके, आता तुम्ही हा व्यवसाय चालू केला, याच्यासाठी तुम्ही म्हणजे युवकांना काय सांगाल, किंवा आपल्या युवकांनी महाराष्ट्रातील स्पेशली मराठी जो युवक आहे जो की आज आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गामध्ये आहे, अशा युवकांनी या व्यवसायाकडे वळावं का? नाही, व्यवसाय चांगला आहे, शेतीपूरक व्यवसाय आहे. आपल्या लोकल भागामध्ये यातलं बऱ्यापैकी मटेरियल हे भेटतं, त्यामुळे व्यवसाय निवडायला काही अडचण नाही. भांडवल थोडंफार ऍडजस्ट करावंच लागणार आहे. भांडवल आपल्याला बँकच्या मदतीने वगैरे गोळा करावं लागेल. गोळा करून स्वतः चालवाय. मी फक्त महत्वाचं हे आहे की मी 2 कामगार कामाला ठेवीन आणि मग काम होईल, हे डोक्यातनं काढावं. पहिले 6 स्वतः आपल्याला कष्ट करायला लागणार आहे, त्याशिवाय आपल्याला 2 रुपये राहणार नाही. जेवढं तुम्ही फॉर्म्युला पाळणार आहे, जेवढा कमी खर्चामध्ये फॉर्म्युला तयार होणार आहे, पण तितकाच उत्कृष्ट मार्क बाकीच्या कंपनीला तोड देईल, या पद्धतीनं आपली गोळी तयार झाली पाहिजे. बरोबर. मित्रांनो, सरांचा फीडबॅक असा आहे की सरांचं म्हणणं आहे
की जो आपला मराठा युवक आहे जो आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गामध्ये आहे अशा युवकांनी कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये मॅन्युअल प्लांट आहे, सेमी ॲटोमॅटिक आहे, ॲटोमॅटिक आहे, सरांचा प्लांट ॲटोमॅटिक आहे, सर सजेस्ट करतायत युवकांना की युवकांनी व्यवसाय करावा, छोटा व्यवसाय करावा, त्यामधनं हळूहळू त्यांनी सांगितलंय की स्वतः पहिले 6 महिने आपण त्याच्यामध्ये स्वतः कष्ट करावे लागणार आहे, त्यानंतर व्यवसाय हळूहळू तुमचा स्टेबल होणार आहे. या पद्धतीने युवकांनी व्यवसायामध्ये उतरावं आणि हा पश्चिम महाराष्ट्रातला शेतीपूरक व्यवसाय आहे. सरांचं तेच म्हणणं आहे की हा शेतकऱ्यांच्या मुलांनी हा व्यवसाय करावा. आणि याच्यामधनं तुम्हाला एक म्हणजे सांगायचं एवढंच सरांना की फॉर्म्युलेशन्स आपण सगळ्या गोष्टी करतो, पण तुम्हाला जे काही बाकी कंपन्याज आहेत, जसं सर म्हटले त्या पद्धतीने बाकी कंपन्याज आहेत, त्यांच्या बरोबरीमध्ये तुम्हाला चांगली क्वालिटी मार्केटमध्ये देणं गरजेचं आहे. आणि ती क्वालिटी चांगल्या दर्जाची मार्केटमध्ये देऊन आपल्याला त्यातनं 2 पैसे मिळतील आणि त्यावरती आपली जी लाईफस्टाईल किंवा आपला जो संसार आहे थोडक्यात हा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण जीवन जगू शकतो आणि इतरांनाही काम देऊ शकतो, असा एक सरांचा युवकांना सल्ला आहे. तर त्यानंतर बाकी तुम्हाला काही क्युरीज असतील तर यामध्ये अजून एक सांगू शकतो, जर तुम्ही मराठा समाजाचा जर असाल तर अण्णासाहेब पाटील म्हणून स्कीम आहे, अण्णासाहेब पाटील महाविकास मंडळ म्हणून आहे, त्या माध्यमातून तुम्हाला वैयक्तिक 10 लाखापर्यंत बिना व्याजी कर्ज भेटतं. आणि जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये करणार असेल तर 25 लाखापर्यंत तुम्हाला हे कर्ज भेटू शकतं. त्यामध्ये स्कीमचा फायदा काय आहे, तुम्हाला ह्या पैशाची मुद्दत तर भरावी लागेल पण व्याज फक्त भरावं लागणार नाही, व्याज हे आपलं राज्य शासनामध्ये. त्याचबरोबर तुम्ही मागासवर्गीयमधून असाल तर मुद्रा योजनातून तुम्हाला लोन भरण्याची भेटत आहे. पहिल्यांदा काय तरी उद्योग करायचा आहे मग थोडंफार ही तुम्हाला मॅनेजमेंट पैशाचं व्यवस्थित करावंच लागणार आहे. बरोबर, आता आमचा ऑटोमॅटिक आहे नाही बाबा, एखाद्याला उद्योग करायचा आहे तर तो मॅन्युअल घ्या, थोडं कष्ट जास्त करावं लागेल, मशीनची पण बचत होईल आणि चालू पण होईल आपला प्लॅन. नंतर साहेबांनी आम्हाला 2-3 ठिकाणी प्लॅन दाखवले, तिथे काय सगळीकडे ऑटोमॅटिक प्लॅन होते, मॅन्युअल प्लॅन होते, मॅन्युअल प्लॅन पण त्यांचे चांगले चालत होते, असं नाही की बाबा फक्त काही कष्ट फक्त थोडंसं जास्त करावं लागते, जे सगळं ऑटोमॅटिक होतं ते थोडं मॅन्युअल करावं लागते. आता एक सरांना आम्ही प्रश्न विचारतोय थोडा की सर आपण मशीन कुठल्या कंपनीकडनं घेतला? PCK टेकफोर्ड म्हणून. ओके ओके, आणि तुम्हाला मशीनच्या क्वालिटी बद्दल कसा फीडबॅक आहे तुमचा? नाही, क्वालिटी मशीनची छान आहे. नंतर 2-3 ठिकाणी व्हिजिट दिली ती ह्यांच्याच कंपनी, शक्यतो दुसऱ्या कंपन्या कुठं व्हिजिट देऊन देत नाही, पण ही कंपनी व्हिजिट द्यायला काही अडचण नाही. या कंपनी म्हणजे देते डायरेक्ट नंबर, तुम्ही कॉन्टॅक्ट करा विचारा असं. नंतर आम्हाला रॉ मटेरियलवाल्यांचा पण नंबर वगैरे दिले होतो. 2-3 ठिकाणी गेलो त्यांना पण विचारलं बाबा मशीन घेतले आपण पैसे दिलं सगळं झालं पण हे जो मेंटेनन्स कसं आहे, माझं ते म्हणजे मेंटेनन्स तर काय चालणार नाही, पण जेव्हा जेव्हा आम्ही यांना फोन केला तेव्हा तेव्हा यांनी रिस्पॉन्स आम्हाला चांगला दिला आहे. बाबा 2 वर्ष झाली, 1.5 वर्ष झालं, अजून तरी साहेबांचा म्हणजे फोन वगैरे सगळे रिसिव्ह वगैरे होते आणि साहेबांनी फॉर्म्युल्यात सुद्धा आम्हाला बऱ्यापैकी चांगली मदत केलेली आहे. ओके ओके चालेल. आपण थोडक्यात संभाजी भाऊंना विचारूया की संभाजी भाऊ हा जो तुम्ही व्यवसाय चालू केला आहे तर हा एक म्हणजे काय म्हणणार तुम्ही युवकांना काय सांगाल, जे की सौरभ सरांनी सांगितले ते व्यवसाय शेतीपूरक म्हणून आपण केला आहे. आपण स्वतःच शेती आहे बरोबर, 10-12 एकर शेती आहे, शेतीला जोडधंदा म्हणून मी धंदा निवडलेला आहे. घरात जरशा काय 10-12, त्यासाठी आपण म्हणलं शेतीला जोडधंदा काय म्हणून मी ही निवडलेला धंदा आणि युट्यूबवरती बघितला तुमचा व्हिडिओ, त्यानुसार मला डोक्यात कल्पना आली पाहिजे. ओके ओके चालेल. तर दोघांनी आपल्याला युवकांना काय करावं आणि कशा पद्धतीने हा व्यवसाय चालू करावा याबद्दल सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल तुम्हा दोघांचे आभार. आणि मला पुनश्च एकदा सांगायचंय की युवकांना आज जर या युवकांचं वय तुम्ही बघितलंय तर 22 आणि 24 वर्षे आहे, तर 22 आणि 24 वर्षाचा युवक हा प्लांट चालू करू शकतो. प्लांट दाखवायचा, हा पूर्ण ॲटोमॅटिक प्लांट आहे. तर यांना या पद्धतीने आपल्या कंपनीने PCK फुडटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडने हा प्लांट सेटल करून पूर्ण प्रॉडक्शन्स त्यांना काढून दिलेली आहे. याच्यामध्ये फॉर्म्युलेशन्समध्ये मदत केलेली आहे, रॉ मटेरियलमध्ये मदत केलेली आहे. अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील युवकांना आपण मदत करू शकतो. त्वरित तुम्ही या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा आणि जास्तीत जास्त माहिती घ्यावी. धन्यवाद.